16 बंडखोरांना अपात्र ठरवण्याच्या नोटीशीला सुप्रीम कोर्टात आव्हान. साळवे जेठमलानी शिंदे गटाची तर सिंघवी सिब्बल ठाकरे सरकारची बाजू मांडणार. उपाध्यक्षांच्या वतीनं जंध्याल युक्तिवाद करणार. शिंदे गटात सहभागी झालेले बंडखोर मंत्री उदय सामंत थोड्याच वेळात फेसबुकवरून संवाद साधणार. तर विधानसभा उपाध्यक्षांच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी बंडखोरांना संध्याकाळी 5:30 वेळ. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची फोनवरून चर्चा. विलीनीकरणाची वेळ आल्यास शिंदे गट मनसेत विलीन होणार का? राजकीय गोटात चर्चांना उधाण. या 40 आमदारांच्या बॉड्या इथे येतील, त्याला डायरेक्ट सभागृहात पोस्टमॉर्टम मध्ये पाठवू. गुवाहाटीतून आत्मा मेलेले 40 मृतदेह येतील. बंडखोरांबाबत संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर आज सामनाच्या अग्रलेखातनं नाचा म्हणत बंडखोर आमदारांवर हल्लाबोल. राज्यात जुलै महिन्यातही पावसाच्या लपंडावाची शक्यता. किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्याचा फटका. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. प्रतिष्ठेची विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा आजपासून शुभारंभ. दिग्गज टेनिसपटूंमध्ये वर्चस्वाची लढाई. सेंटर कोर्टच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त टेनिस चाहत्यांमध्येही उत्सुकता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.